नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। दुपारचे 3 वाजता आहेत, महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या विधानावरून आता विरोधक हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत। उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना पुढील 2 दिवसात हटवलं नाही तर महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेऊ असे संकेत दिलेत। उद्धव ठाकरेंच्या आवाहनानंतर संजय राऊतांनी आज शरद पवारांची भेट घेतली आणि या भेटीदरम्यान संजय राऊत यांनी शरद पवारांना महाराष्ट्र बंदला समर्थन करण्याची विनंती केल्याचं म्हटलंय। तसंच उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला अजित पवारांनी सकारात्मक प्रतिसाद असल्याचं म्हटलेलं आहे। त्यामुळे ठाकरेंच्या आवाहनाला मविया समर्थन देणार का, याकडे आता लक्ष लागलेलं आहे। महाराष्ट्र स्वाभिमानी अभिमानी किंवा महाराष्ट्राच्या अन्यायाविरुद्ध जे आम्ही सगळे उभे आहोत त्यांनी एकत्र येणं ही आज राज्याची आणि काळाची गरज आहे। आणि म्हणून महाराष्ट्राचा जो अपमान आपण पाहतो आहे सातत्यानं, मग कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा हल्ला असेल, भगतसिंग कोश्यारी आणि राष्ट्रीय प्रवक्ते राज्यपालांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराजांवरचा अपमानाचा हल्ला असेल, याविरुद्ध महाराष्ट्रानं एकजूट दाखवून पाणी दाखवावं, एकत्र यावं ही उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका आहे। आत्ता मी माननीय शरद पवार साहेबांशीही चर्चा केली त्या विषयावर, काँग्रेस नेत्यांशी माझी चर्चा झालेली आहे आणि आम्ही सगळे एक आहोत। राज्यपालांच्या विषयावरती महाराष्ट्र बंद करण्याची वेळ येऊ देऊ नका, किंवा तशी वेळ आल्यास सगळ्यांनी एकत्रित येऊन आपण या संदर्भात लढा द्यायला पाहिजे असं आवाहन काल उद्धव ठाकरेंनी केलं, त्याला तुम्ही कसा प्रतिसाद? सकारात्मक परिस्थिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।